पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. यावेळी पंतप्रधान 22,600 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पाचं भूमिपूजन आणि लोकार्पण करतील. संध्याकाळी 6 वाजताच्या सुमाराला पंतप्रधान जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या नव्या मेट्रो मार्गाचं लोकार्पण करणार आहेत. 1,810 कोटी रुपये निधी खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. स्वारगेट कात्रज या पुणे मेट्रो पहिल्या टप्प्याच्या विस्तारित मार्गाचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होईल. 2,950 कोटी रुपये खर्चून हा मेट्रो मार्ग विकसित केला जाणार आहे. भिडेवाडा इथल्या सावित्रीबाई फुले प्रस्तावित स्मारकाचं भूमिपूजनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होईल. त्याशिवाय सुपर कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानात भारताला आत्मनिर्भर करण्याच्या संकल्पाला अनुसरून विकसित करण्यात आलेला 3 परमरुद्र सुपर कॉम्प्युटर सेल राष्ट्रार्पण देखील पंतप्रधान करणार आहेत. पुणे, दिल्ली आणि कोलकाता इथे हे सुपर कॉम्प्युटर्स विकसित करण्यात आले आहेत. तसंच हवामान आणि हवामान बदलाच्या क्षेत्रात संशोधन करण्याची क्षमता असलेल्या उच्च कॉम्प्युटिंग प्रणालीचंही मोदी उद्घाटन करतील. ही प्रणाली विशेषत्वानं भारतासारख्या समशीतोष्ण देशातल्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. तसंच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील विविध उपक्रमांचाही ते त्यास शुभारंभ करतील. सुमारे 10,400 कोटी रुपयांच्या या उपक्रमात ऊर्जा, पायाभूत सुविधा, सुरक्षा अशा विषयांवर भर देण्यात आला आहे. 225 कोटी रुपयांच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल पंपाचंही ते उद्घाटन करतील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या बिडकीन औद्योगिक प्रकल्पाचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते होणार आहे. 7,855 एकर परिसरात विकसित या संपूर्ण प्रकल्पासाठी 6,400 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सोलापूर विमानतळाचं उद्घाटन देखील पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे करणार आहेत. सर परशुराम महाविद्यालयाच्या प्रांगणात जाहीर सभेद्वारे पंतप्रधान मोदी पुणेकरांशी संवादही साधणार आहेत. यासाठी पुण्यात तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पुणे मेट्रो अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. ॲल्युमिनियम बॉडी कोच असलेली ही देशातली पहिली सर्वात हलकी मेट्रो आहे. तीन किलोमीटरचा जो अंडरग्राउंड मार्ग होता तो डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट याचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं येत्या 26 तारखेला माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हा मार्ग 3.5 किलोमीटरचा आहे. तो पूर्णपणे भुयारी आहे. त्याच्यामध्ये पहिलं स्टेशन जे आहे ते डिस्ट्रिक्ट कोर्ट मेट्रो स्टेशन आहे. दुसरं कसबा बुधवार पेठ मेट्रो स्टेशन आहे. तिसरं मंडई मेट्रो स्टेशन आहे आणि चौथं जे मेट्रो स्टेशन आहे ते स्वारगेट मेट्रो स्टेशन आहे. आणि हा जो मार्ग आहे तो शहरातली जी मंडई पेठ एरिया स्वारगेट ह्या अत्यंत गजबजलेला जो एरिया आहे त्याला तो कनेक्ट करतो आहे आणि त्याच्या तिथल्या राहणाऱ्या लाखो लोकांना त्याच्यामुळे फायदा होणार आहे. पुणे मेट्रोमुळे वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत नाही आणि वाहतूक सोयीस्कर झाली आहे. तसंच पुढे सुरू होणाऱ्या मेट्रोच्या टप्प्यांमुळेही नागरिकांना भरपूर फायदा होणार आहे अशी प्रतिक्रिया मेट्रोनं प्रवास करणाऱ्या नागरिकांनी दिली आहे. ट्रॅफिक कमी होणे त्यात मदत होतीये, कारण आम्हाला कोर्टात येण्यासाठी बराच वेळ लागतोय, पण मेट्रोमुळे फायदा होतोय की ट्रॅफिक कंजेशन वाचते, आमचा वेळ वाचतोय. पुणे पिंपरी कोर्टाचा मधला दुवा हा मेट्रो काम करते आहे तर फायदा आहे. त्याचबरोबर स्वारगेटने जोडलं जात आहे. असंच जेव्हा हिंजवडी चालू होईल किंवा अजून पुढचे एक्स्ट्रा रूट जेव्हा ॲड होतील त्यावेळेस जास्त फायदा याचा होईल. मी वाडिया कॉलेजची स्टुडंट आहे. मेट्रोमुळे मला इतकं ट्रॅव्हल करणं सोपं झालेलं आहे. मला पहिले 1-1.5 तास लागायचा बसने जायसाठी, ट्रॅफिकमध्ये अडकायची, घरी पण लेट जायची, पण मेट्रोमुळे हा त्रास खूप कमी झालेला आहे. मी बस 1/4 पाऊण तासातच घरी पोहोचत आहे आणि आता स्वारगेटच्या तिकडे पण सुरू झालेली आहे मेट्रो, त्यामुळे पण खूपच हे होणार आहे. म्हणजे काहीही आम्हाला केमिकल्स वगैरे लागले किंवा दुसऱ्या कुठल्या ठिकाणी जायचं असलं तर अगदी सोपं झालेलं आहे. आपली मेट्रो आता CVC पासून ते स्वारगेटपर्यंत चालू होणार आहे 26 तारखेपासून. आता गर्दीचा ताण खूप कमी होणार आहे. AC मध्ये सुद्धा आपल्याला हवा खायला भेटणार आहे आणि एकदम आरामदायक प्रवास करायला मिळणार. आणि ते सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरोबर टायमाला आपण पोहोचणार आहोत.